नमस्कार, मी मयुरेश वाघ, आपण पाहत आहात न्यूज 11 महाराष्ट्र। मी शिवाजी कल्याणकर, मी विरार वेस्टला राहतो। विरार वेस्टला रिक्षाची परिस्थिती अशी आहे, जे रिक्षाचं मिनिमम भाडं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं रिक्षावाले भाडे वसूल करतात। आमचे जे शेअर भाडं आहे ते 20 रुपये प्रति सीट 20 रुपये प्रमाणे घेतात, त्याच्यामध्ये 4 सीट बसवल्या जातात आणि ते म्हणजे दादागिरीची पण भाषा असते त्यांची काही वेळेला। आम्ही RTO अधिकारी वाघुले साहेब यांना मयुरेश वाघ साहेब यांच्यासोबत भेटलेलो आहे आणि जर हे रिक्षाचे जर असेच प्रकार जर वाढत राहिले तर आम्ही या रिक्षावरती प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही बहिष्कार घालू। किती मिनिमम भाडे आणि किती रुपये घेतात हे भाडं? मिनिमम भाडे 10 रुपये आहे पण हे आमच्याकडून 20 रुपये आकारलं जातं। मी कृष्णा देवाडीगा विरार वेस्ट में रहता हूँ, माडा में। मैं पहला तो मयुरेश भाई आपका शुक्रिया अदा करता हूँ कि आपने RTO पे हमें इधर लेकर आए और आप हमारा समस्या का हल निकालोगे, हमें उम्मीद है आपसे। आज हम RTO के जो मेन अधिकारी है वाघले साहब से मिले और उनको बताया कि आपने बताया कि रिक्शा वाले जो है लूटमार इतना कर रहे, जब से कोरोना हो गया जब किसी के पास काम नहीं है और परिस्थिति इतना ख़राब है कि लोगों का पूछो मत। आज के तारीख में 10 रुपये लेना चाहिए, वो 20 रुपये ले रहे, 4-4 सीट बिठा रहे, तो एटलीस्ट कम तो करो। हम आपको सपोर्ट कर रहे हैं तो आप भी हमें सपोर्ट करो। कोरोना के वक्त हमने चलो हमने अंडरस्टैंडिंग किया था, अभी कोरोना खत्म हो गया, अभी आप लोग रिक्शा वाले अंडरस्टैंडिंग करके हमें भाड़ा तो कम करना चाहिए। कोरोना तो खत्म हो गया सब, 10 से 12 रुपये चल रहे, ये लोग 20 रुपये ले रहे। अगर सोचो 4 सीट बिठाया तो सोचो कितना हो गया सर, 80 रुपये हो गया। आगे देखो हम बहिष्कार करेंगे, हम रिक्शा से नहीं जाएंगे, पैदल करें जाएंगे या कुछ भी। हम ये बोलेंगे कि अभी जो 2-व्हीलर का हो वो उबेर जैसा है वो शुरू करना चाहिए मेरे हिसाब से। विरार में उबेर जैसा जो 2-व्हीलर का आता है वो शुरू करना चाहिए और गवर्नमेंट ऑफिशियल लेवल पर वो शुरू करना चाहिए। आज अशी परिस्थिती विरारमध्ये आहे रिक्षा ऑटो रिक्षाची की 20 रुपये भाडं कुठेही जा तुम्ही, लोक जर तुम्ही 1 किलोमीटर किंवा 500 मीटर जरी तुम्ही जाल तरी तुम्हाला 20 रुपये भाडं आकारलं जातं आणि जर त्याच्यावरती जर जास्त जर त्याच्यावरती जर तुम्ही जातो तर म्हणजे अंदाधुंदी एकदम काही सांगतात, 100, 200, 500 तुम्हाला जेवढं बीचवर जायचं आहे तिकडे अशा गोष्टी ही लोकं करतात आहेत, ते चुकीचं आहे। सामान्य प्रवाशांची लूट होते हे इथं स्पष्ट होते। आम्ही जे हातावर जे आम्ही पोट आहे आमचं ते ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही काहीच करू शकत नाही। यांना रिक्वेस्ट केली रिक्षावाल्यांना तर तेही आम्हाला काही रिप्लाय करत नाही। करू दिवाळीच्या आधीपासून आम्ही आज RTOच्या फेऱ्या मारतोय तरीसुद्धा आमचे काही कामं होत नाही आहेत। आम्ही आता परत वाघुले साहेबांना आज भेटलो मयुरेश वाघ यांच्या मदतीने आणि RTO साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिले 12 तारखेला आमची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये आम्हाला काहीतरी मार्ग निघेल, आपण मार्ग काढूया असं आश्वासन देऊन त्यामुळे आम्ही आता थोडंसं आम्ही रिलॅक्स आहोत 12 तारखेपर्यंत काय होतं त्याची वाट। सर, भाडं हे MMR रिजन विरार असल्यामुळे MMR रिजनमध्ये येतं तर इथे जे प्रादेशिक जे काही परिवहन डिपार्टमेंटचे जे काही नियम लागू आहेत ते लागू झाले पाहिजे आणि त्या हिशोबाने इथं जे आहे भाडं जे आहे ते मीटरप्रमाणे किंवा मग जे RTO ने दिलेलं जे आहे त्या पद्धतीने आकारलं पाहिजे। शेअर का यहाँ पे 20 रुपये लेते हैं लेकिन 10 के बाद है ना फिर शेअर को टोटल बंद कर देते हैं, इसके बाद 50, 60, 70 जो आए उनको वो, क्योंकि पैसेंजर आते नहीं है तो रिक्शा मिलती नहीं है, तो अगर सिंगल आप बैठोगे तो आपको 60-70 रुपये लेते हैं रात में। हाँ, रात के टाइम 10 के बाद ये बहुत ज़्यादा तकलीफ होती है, रात के बाद आने के बाद कैसा कर पाएंगे 60-70 रुपये कैसा दे पाएंगे सिंगल आदमी।